मित्रांनो, मी संतोष पवार. आज आपण 10% भारांश असलेला क्रम ओळखणे या मुख्य घटकातील चुकीचे पद ओळखणे हा घटक अभ्यासणार आहोत. चुकीचे पद ओळखणे म्हणजे नेमके काय करावे किंवा चुकीचे पद कशाला म्हणतात हे आपण बघू. एक विशिष्ट संख्या मालिका दिलेली असते आणि या संख्या मालिकेत एक पद विसंगत असते. विसंगत म्हणजे वेगळे असते, किंवा दुसऱ्या भाषेत आपल्याला असं म्हणता येईल की एक ठराविक आकृतीबंध ज्या ठिकाणी खंडित होतो त्या ठिकाणी चुकीचे पद असते. उदाहरणार्थ आपण बघूया, 2, 4, 6, 8, 10, 14, 16 हा 2 पाड्याचा आकृतीबंध आपण इयत्ता 2 शिकत आलेलो आहोत. आकृतीबंध कशाला म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे. पण ज्यावेळेस चुकीचे पद या घटकाअंतर्गत हा प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस तो कसा असेल, आपल्याला संख्या मालिका दिलेली असेल 2, 4, 6, 9, 10, 12, 14 आणि यात चुकीचे पद कोणते आहे ते ओळखा असा आपल्याला प्रश्न असेल. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं की 2 जो आकृतीबंध आहे तो 2, 4, 6, 8, 10 असा आहे, परंतु आपल्याला 2, 4, 6, 9 असा दिलेला आहे. 9 या ठिकाणी हा आकृतीबंध खंडित होतो म्हणून या उदाहरणामध्ये 9 हे चुकीचं पद आहे. आपण एक दुसरं एक उदाहरण अभ्यासूया, 1, 4, 9, 16, 24 आणि 36 अशी आपल्याला संख्या मालिका दिलेली आहे. पण या संख्या मालिकेचं जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्याला सहज लक्षात येईल की यात भरपूर अशा वर्गसंख्या आहेत आणि हा वर्गसंख्येचा क्रमसह आकृतीबंध आहे. 1 वर्ग 1, 2 वर्ग 4, 3 वर्ग 9, 4 वर्ग 16, 5 25 आणि 6 36. पण आपल्याला संख्या मालिका देताना 1, 4, 9, 16, 25 ऐवजी 24 या ठिकाणी विसंगत पद आहे, म्हणजे चुकीचं आहे. किंवा वर्गसंख्येच्या क्रमामध्ये 24 या ठिकाणी या आकृतीबंध खंडित होतो म्हणून या उदाहरणामध्ये 24 हे चुकीचं पद आहे. चुकीचे पद ओळखताना किंवा चुकीचे पद या प्रकारचे उदाहरण सोडवताना आपल्याला काही विशिष्ट बाबी ह्या लक्षात घ्याव्या लागतात. त्यामधील पहिली बाब किंवा पहिला घटक जो आहे तो वर्गसंख्या. आपल्याला सगळ्या वर्गसंख्या माहिती असाव्यात 1 ते 30 किंवा वर्गसंख्येमधून एखादी संख्या अधिक करावी लागते किंवा एखादी संख्या वजा पण करावी लागते. आपण एक उदाहरण बघूया, एक वर्गसंख्या दिलेली आहे आपल्याला 121, 144, 169. पण संख्या मालिकेत चुकीचे पद ओळखण्यासाठी 122, 145, 170 त्याच्या पुढच्या संख्या, म्हणजेच काय, वर्गसंख्यामध्ये अधिक 1 मिळवलेला आहे, किंवा वर्गसंख्या वजा एन म्हणजे -2, 3 काही पण आपण त्या यांच्या ठिकाणी ठेवू शकतो. जसं 121 -2, 119, 144 -2, 142, 142, 169 -2, 167. जसं वर्गसंख्या बघितल्या तशाच घनसंख्याचं पण आपल्याला लक्ष द्यावं लागतं. 1, 8, 27, 64 यामध्ये -1, -2, -3 कोणतंही असू शकतं. जसं आपण 1 -1, 0, 8 -1, 7, 3 = 27, -1, 26 अशा प्रकारचे उदाहरणं या चुकीचे पद या घटकामध्ये येऊ शकतात. तिसरी बाब आहे संख्यातील अंकांचा गुणाकार बेरीज म्हणजे पुढची संख्या. आपल्याला संख्या मालिका दिलेली असेल 14, 19, 29, 40 आणि 45 यामध्ये जर निरीक्षण केलं तर 14 जे 2 अंक आहे 1 आणि 4 यांची बेरीज करून पुढची संख्या तयार झालेली आहे. 1 आणि 4 यांची बेरीज 5, 14 मिळवले 19, 19 या अंकामधील 1 आणि 9 यांची बेरीज 10, 19 मिळवले 29, 29 या अंकामधील संख्यांची बेरीज 2 आणि 9 = 11, 29 मिळवलेले 40, 40 या अंकाच्या संख्येतील बेरीज 4 आणि 0 = 4 याच्यामध्ये मात्र 4 मिळवले तर आपल्याला या ठिकाणी 44 असायला हवे होते, म्हणजे आकृतीबंध पूर्ण झाला असता. पण आपल्याला या ठिकाणी 45 ही संख्या दिलेली आहे म्हणून या ठिकाणी चुकीचं पद हे 45 आहे.
म्हणजेच ही बाबसुद्धा आपल्याला महत्त्वाची आहे. पुढची बाब, संख्यामध्ये विशिष्ट टप्प्याचा फरक दिलेला असतो. उदाहरणार्थ 38, 57, 76, 95 आणि 113 या प्रत्येक संख्येमध्ये 38 आणि 57 मध्ये 19 चा फरक, 57 आणि 76 मध्ये 19 चा फरक, 76 आणि 95 मध्ये 19 चा फरक, पण 95 आणि 113 मध्ये 18 चा फरक दिला आहे. आकृतिबंध खंडित झाला या ठिकाणी, म्हणून 113 हे या ठिकाणी चुकीचे पद आहे